नमस्कार मित्रांनो, डिस्कस करूया BA YCMOU BASY मराठी 2 10 2017 मेचा पेपर। क्वेश्चन पर्याय खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवायचे आहेत। ए आहे कथा वाङ्मयाचे कोणतेही 5 विशेष लिहायचे आहेत। बी आहे कथेची समष्टी कोणत्या घटकांगाने साकारते। सी आहे किडलेली माणसे ह्या कथेतील कोणत्याही 5 पात्रांची नावे लिहायची आहेत। डी आहे राधा ह्या जी ए कुलकर्णी ह्यांच्या कथेतील राधाचे व्यक्तिचित्रण रेखाटायचे आहे। ई आहे नागिन कथेचे थोडक्यात कथानक लिहायचे आहे। दुसरा क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवायचे आहेत। ए आहे भूक ह्या बाबूराव बागुल यांच्या कथेची लेखनशैलीची वैशिष्ट्य लिहायचे आहे। बी आहे कावडे चिमणीची गोष्ट ह्या कथेतील कावडींबद्दल थोडक्यात लिहायचं आहे। सी आहे कोणत्या घटकांनी कादंबरीची संरचना उभी राहते। डी आहे पात्र निवेदक पात्र नायक पात्र खलनायक पात्र प्रतिनायक पात्र ह्या संकल्पना थोडक्यात वर्णन करायचे आहेत। आणि ई आहे सूचकता म्हणजे काय ते लिहायचे आहे। वळूया दुसऱ्या क्वेश्चनकडे। खालीपैकी कोणते 4 उपप्रश्न सोडवायचे आहेत। प्रत्येक 5 मार्गाचा क्वेश्चन आहे। ए आहे कादंबरी ह्या वाङ्मय प्रकाराच्या आधारे निवेदनाचे स्वरूप स्पष्ट करायचे आहे। बी आहे नियमाचे उल्लंघन स्वरूप प्रतीक प्रतिमा वास्तववाद अतिवास्तववाद ह्यापैकी यांच्यापैकी 5 बद्दल लिहायचं आहे। सी आहे कोणतेही 5 कादंबरी व कादंबरीकाराची नावे लिहायची आहेत। डी आहे रंजनवादी कादंबरीबद्दल थोडक्यात लिहायचं आहे। ई आहे कोणतेही 5 स्त्री कादंबरीकार व त्यांच्या कादंबऱ्या लिहायच्या आहेत। 14 क्वेश्चन आहे कोणतेही 4 उपप्रश्न सोडवायचे आहेत। याच्यापैकी ए आहे बोधवादी कादंबरी म्हणून यमुना पर्यटनाचे मूल्यमापन करायचे आहेत। बी आहे पण लक्षात कोण घेतो ह्या कादंबरीच्या आधारे पांढरपेशा एकत्र कुटुंबा जीवनाची शोकांतिका लिहायची आहे। सी आहे ब्राह्मण कन्येतील सत्यव्रत ही व्यक्तिरेखा रेखाटायची आहे। डी आहे कादंबरीतील संवाद हे टिपन गारंबीचा बापू ह्या कादंबरीच्या आधारे लिहायचं आहे। आणि ए आहे दिवा स्वप्न ही संकल्पना स्पष्ट करायची आहे।